दरम्यान संविधानाचा विचार करून जर निकाल दिला गेला तर तो आमच्या बाजूने लागेल आणि संविधानाचं राज्य नसेल तर त्यांच्या बाजूने निकाल लागेल, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्याकडनं दिली जाते. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आहेत, ज्यांच्यावर सुद्धा अपात्रतेची टांगती तलवार आहे. निर्णय कोणाच्या बाजूने लागणार हे जरी माहीत नसलं तरी मी जसं म्हटलं की टांगती तलवार आहे, 16 त्यांचे आणि 14 तुमचे आमदार. काय वाटतं, काय निर्णय अपेक्षित? सर्वोच्च न्यायालयाने प्रतूत कोण आहेत हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. जरी तो अध्यक्षांचा अधिकार असला तरी पण सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आणि संविधानाप्रमाणे जर निर्णय झाला तर निश्चितच आमच्या बाजूने निर्णय राहतील लागेल, आणि जर संविधानाचं राज्य ह्या देशात नसेल तर आमच्या विरोधात निर्णय लागेल असं वाटतं. अनेक पुरावे तुमच्याकडनं देण्यात आले, उलट तपासणीसुद्धा सुनील प्रभू तुमच्या वतीनं समोर आले, या सगळ्यानंतर सुद्धा तुमची काय अपेक्षा आहे की कशा प्रकारे हा निकाल, कारण 6 ज्या याचिका आहेत त्याचा निकाल येणार आहे, ज्यामध्ये जसं तुम्ही म्हणतात की प्रतोद कोण असणार किंवा इतर म्हणजे जे व्हीप बजावलं गेलं ते सुद्धा महत्त्वपूर्ण असणार. व्हीपच कोण आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सुनील प्रभू हेच व्हीप आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यामुळं त्यांचाच व्हीप लागू होतो, आणि त्यांचा व्हीप ज्या सदस्यांनी मोडला ते अपात्र व्हायलाच पाहिजेत. असं जर होत नसेल तर निश्चितच मग आपल्या देशात राज्य संविधानाचं आहे का कुठल्या का पक्षाच्या स्क्रिप्टवर राज्य चालतं, हे कायदा चालतो, हे उद्याच्या निकालावरून किंवा आजच्या निकालावर. विधानसभा अध्यक्ष हे तुमच्या बाजूने निकाल देतील? विधानसभा अध्यक्ष हे एक संवैधानिक पद आहे. आम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडनं हीच अपेक्षा करतो की पारदर्शकपणे हा निकाल लागला पाहिजे, आणि संविधानाच्या चौकटीत राहून सर्वोच्च न्यायालयाने ज्या काही सूचना दिलेल्या त्याला अधीन राहून पारदर्शकपणे निकाल हा लागला विधानसभा अध्यक्षांनी दिला पाहिजे असे आम्ही अपेक्षा करतोय. त्यामुळे जसं त्यांनी सांगितलं की पक्षप्रमुख हे पुढचे निर्णय घेतील, मात्र आम्ही निर्णय नेमका काय लागतो याकडे लक्ष ठेवून आहोत आणि पूर्णपणे तयार आहोत. कॅमेरामॅन प्रशांत माणेसमी, वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.